वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची बहुजन ब्रिगेड महासंघाची मागणी. वारंवार महापुरुषांची बदनामी करून जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात आज अकलूज येथील उपविभागीय दंडाधिकारी तेळेकर यांना बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. संघटनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मनोहर भिडे हे वारंवार जाणीवपूर्वक महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून महामानवांची बदनामी करण्याच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढतच असून तसेच खोटा इतिहास सांगून तरुणांची माती भडकावीत जाती व धार्मिक तेढ वाढू लागलेली असून राज्यातील शांतता व सुव्यवस्था यांचा भंग होत असल्याची बाब ही अत्यंत गंभीर असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. याबाबतीत शासनाने ठोस पावले उचलून भिडे यांच्या व्याख्यानावरती तत्काळ बंदी घालण्यात यावी तसेच विनाविलंब त्यांना अटक करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असेही या निवेदनात म्हटले आहे. सदरचे निवेदन देताना बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी मोहिते, उपाध्यक्ष गणेशभाऊ साठे, प्रदेशाध्यक्ष रियाजभाई मुलानी, एनडीजीएम संघटनेचे महाराष्ट्र सचिव वैभवजी गीते, विकासदत्ता दाहिंजे आदी पदाधिकारी उपस्थित होते. माळीनगर प्रतिनिधी रियाज मुलानी सह टाइम्स 9 मराठी न्यूज. आज बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने अकलूज येथील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयाकडे आज उपविभागीय दंडाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. ते निवेदन म्हणजे अख्ख्या आज महाराष्ट्रामध्ये चालू असलेले मनोहर भिडे यांनी जे बहुजन महापुरुषांच्या बाबतीत जाणीवपूर्वक सातत्यानं अपमानकारक वक्तव्य केलं नाही, तसेच कायदा व सुव्यवस्था यांचा भंग केल्यानं विविध जाती धर्मामध्ये तेढ निर्माण झाल्यानं त्याच्यावरती कुठेतरी पायबंद घालून त्यांचे जे काही व्याख्यान आहे ते त्याच्यावरती तत्काळ बंदी घालावी आणि बहुजन जे महामानव आहेत त्यांच्यावरती त्यांचा जो अपमान केला जातो आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी या आशयाचं निवेदन आज आम्ही या ठिकाणी तेळेकर उपविभागीय दंडाधिकारी यांना बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. तसेच त्यांचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये मनोहर भिडेचा जाहीर निषेध करीत आहोत. टाइम्स 9 मराठी ध्यास नव्या संकल्पाचा.